हे पितरण तुम नमस्कार करो। ओम श्री गणेश देवताय नमः। ओम श्री कुल देवताय नमः। ओम श्री गुरु देवताय नमः। ओम सर्वश्री इष्ट देवताय नमो नमः। शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे। माझ्या धर्म कर्मचाऱ्यांमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे। मित्रांनो, आज दिनांक 15 ऑक्टोबर 2024, शल्वान शके 1946 संवत्सर, कुरुदी अयन दक्षिण, ऋतु शरद, मास अश्विन, पक्ष शुक्ल। तिथी मित्रांनो आजची प्रदोष तिथी आहे। मध्यरात्री 12 वाजून 20 मिनिटांनंतर चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल। वार मंगळवार आहे। नक्षत्र मित्रांनो पूर्व भाद्रपद नक्षत्र आहे। रात्री 10 वाजून 9 मिनिटांनंतर उत्तरा भाद्रपद नक्षत्राला सुरुवात होईल। योग मित्रांनो वृद्धी योग आहे। दुपारी 2 वाजून 13 मिनिटांनंतर ध्रुव योगाला सुरुवात होईल। करण मित्रांनो कौलो करण आहे। दुपारी 2 वाजून 4 मिनिटांनंतर तैतिल करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 12 वाजून 20 मिनिटांनंतर गरज करणाला सुरुवात होईल। प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे। सूर्य कन्या राशीत असेल, चंद्र कुंभ राशीत, गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे। मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे आहे। सूर्योदय सकाळी 6:34 वाजता असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:15 वाजता असणार आहे। मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत। तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक वेळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल व फुलाची पापडी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा। मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभो रात्ने, प्रवर्त मानसद्य ब्रह्म द्वितीय पराते, श्वेत वराह कल्पे, वैवस्वत मन्वंतर, कलियुगे प्रथम पाती, जम्बुद्वीपे, भरतवर्ष, भरतखंडे, मेरो दक्षिण दिग्भागे, महाराष्ट्र देशे, व्यावहारिक चंद्रपान, शालिवान शके 1946, प्रभादी षष्ठी संवत्सरामध्ये, कृदी नाम संवत्सरे, दक्षिणायनी, शरद ऋतु, अश्विन मास, शुक्ल पक्षे, मंगळवार वासरे, पूर्वा भाद्रपदा नक्षत्रे, वृद्धी योगे कौलो करणे, प्रदोष शुभतितो, वीरगोत्रात उत्पन्न मे कडप्पा, मम पात्र दुर्दशे द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करेशे। मित्रांनो, याच ठिकाणी संकल्प संपला आहे। तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तावणात सोडून द्या। मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 2:04 मिनिटांपर्यंत आहे। या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे। तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल, आपले जीवन अधिक सुखमय बनेल। मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया। यात धार्मिक विधीन त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत। सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 16, 17, 18, 21 आणि 26। डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 17, 18, 21। बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 17, 18, 21, 23 आणि 24। जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 17, 18, 21, 24। गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 17, 18, 21 आणि 24। मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया। मित्रांनो, उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत। विवाह करण्यासाठी, वास्तू शांती करण्यासाठी, तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाहीत। मित्रांनो मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण करू शकता। भगवान विष्णू आणि माता देवी यांची किंवा यांच्या अवतारांचे करू शकता। विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून घरे किंवा तीर्थक्षेत्र मंदिरात करा, पण देवगडात करा। मित्रांनो गरज असेल तरच करा, कारण प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देखील या मूर्त्यांवर रोज नित्यनिमाने अभिषेक केला गेला पाहिजे, संबंधित देवतांचा, पुरुष सूक्त किंवा स्त्री सूक्त। आणि जर आपण असे करणार नसाल धर्माचरण, तर मग मात्र आपण केलेल्या प्राणप्रतिष्ठित मूर्त्या देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावं लागते। मित्रांनो यासाठी मुहूर्त दिले मित्रांनो दिनांक 17, 18, 21, 23 आणि 24। मित्रांनो वरील दिलेल्या काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते, कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा पंचांग धारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडली असाल आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या विधीमध्ये कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही।
आणि जर असा मुहूर्त आपल्यासाठी नाही मिळाला तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण तो मुहूर्त नसल्यामुळे आपल्याला त्यात काहीच एक फायदा होणार नाही, फल निष्पत्ती ही शून्य असणार आहे. मित्रांनो हे लक्षात घ्या. मित्रांनो आता आपण पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती पाहणार आहोत. पंचांग शुद्धी मित्रांनो चांगला दिवस आहे. दिनविशेष मित्रांनो भौम प्रदोष आहे. जे शिवभक्तगण या प्रदोष व्रताचे आचरण करणार असतील त्यांनी नियमात राहून या व्रताचे आचरण करायचे आहे. मित्रांनो सायंकाळी सूर्यास्त समयी जवळच्या जागृत शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर रुद्राभिषेक घेऊन षोडोपचार पूजा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्वतः जमेल तर हरकत नाही, नसता आपण पंडिताचा आधार घेऊन ही पूजा आटोपायची आहे. आणि काही प्रसाद म्हणा किंवा दानधर्म म्हणा पुजारी किंवा हजर असलेल्या ब्राह्मण देवतांना आपण करायचं आहे मित्रांनो, आणि त्यानंतरच घरी येऊन उपवास सोडायचा आहे. मित्रांनो यानंतर रात्री 10:09 ते मध्यरात्री 12:20 घबाड योग आहे. याचा फायदा जर आपल्याला रात्रीच्या वेळी घ्यायचा असेल तर घेऊ शकता मित्रांनो, शक्यता आहे आपल्याला त्यात यश मिळण्याची. अग्नी पृथ्वीवर हजर नाही मित्र, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्म करता येणार नाही. जे रेगुलर आहे तेच आपण करू शकता. राहू काळ मित्रांनो दुपार 3 ते 4:30 आहे. या 1.5 तासाच्या प्रभावामध्ये राहूच्या आपली कामे सक्सेस होणार नाहीत मित्रांनो, तेव्हा आपण इतर वेळेत करण्याचा प्रयत्न करा कामांना, तेव्हाच आपल्याला शक्यता आहे की यश प्राप्त होण्याचं. मित्रांनो प्रमुख वक्री ग्रहामध्ये शनी ग्रह सध्या वक्री आहे. हा गोचर शनी मित्रांनो 18 नोव्हेंबर पर्यंत तसाच राहणार आहे. त्यानंतर 1-2 दिवस तो मिळून तो परत पहिल्यासारखा मार्गी होणार आहे. मित्रांनो हा गोचर शनी आपल्या मूळ कुंडलीमध्ये कसा आहे त्याचप्रमाणे त्याचे फळ आपल्याला मिळणार आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो, आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले मित्र व कुटुंबा सह शेअर करा मित्रांनो, आणि कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा, आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरिओम शिवा महादेवा.